लाइव शोध सत्य बातमीचा। नांदगाव शहरातील श्रीराम कलश यात्रा संपन्न। नांदगाव शहरातील मोठे श्रीराम मंदिर तसेच शाकंभरी तीरावर बसलेले श्री नांदेश्वर महादेव मंदिरास भेट देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सागर फाटे बजरंग दलाचे प्रमुख स्वराज्य शर्मा यांच्या नेतृत्वाखाली कलश यात्रेस सुरुवात करण्यात आली। शहरातील प्रमुख मार्ग शनि मंदिर, हुतात्मा चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक, महात्मा फुले चौक, दत्त मंदिर चौक, दहेगाव नाका, तेली गल्ली, देवी मंदिर, शिवस्फूर्ती, गणपती मंदिर, बालाजी चौक, भगवान काकळीज, व्यायामशाळा या प्रमुख मार्गावरून मोठे श्रीराम मंदिरात आरती करून बोलठाण, जातेगाव, न्याय डोंगरी येथील उपखंडाकडे अक्षदा कलश सोपवण्यात आला आणि मिरवणुकीची सांगता करण्यात आली। तसेच 3.5 पीठांपैकी एक पीठ नस्तनपूर येथील माजी आमदार अनिल यांनी देखील श्रीरामाचा जयघोष करत अक्षदा कलश शनेश्वर महाराज यांच्या भेटीस नेऊन तेथे आरती केली। प्रभू श्रीराम वनवासात जाताना शनेश्वर येथे दर्शन घेऊन पुढे निघाले होते असे बोलले जाते। मिरवणुकीत महिलांची संख्या प्रेक्षणीय होती। मिरवणुकीचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। चौका चौकात पुष्पवृष्टी करण्यात आली। भगव्या टोपी परिधान करत भगवेमय वातावरण निर्माण झालेले बघायला मिळत होते। हिंदू पंचन्यासाचे दत्तात्रय जगधने, द्वारकानाथ कलंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवराम फुफाणे, दत्तराज छाजेड, मयूर खरोटे, अश्विन रत्नपारखी, नितीन शर्मा, अतुल जोशी, परसराम हारळे, साहेबराव खेरणार, गणेश शिंदे, ऍडव्होकेट जयश्री दोन, मनीषा पाटील, सोमनाथ घोंगाणे, सतीश शिंदे, सुरंजमल संत, मीडिया प्रमुख भरत पारक, निशांत बोडके, मनीषा काकड, संगीता सोनोने, वामन पोद्दार, राम शिंदे, श्याम शिंदे, सुनील सार, गणेश शर्मा, रेशा शेलार, नाशिककर शर्मा, रवींद्र करंदीकर, डॉक्टर हर्षल तुसे, सतीश शिंदे, डोमाडे, संजय वाघ, मनोज शर्मा, असंख्य हिंदू बांधव उपस्थित होते। नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहायक नितीन खंडागळे, उप पोलीस निरीक्षक संतोष बारक यासह पोलीस नाईक काशी देवरे, विनायक जगताप, हवालदार संदीप बच्चा, पोलीस कॉन्स्टेबल तवार पवार, वाहन चालक परदेशी यांनी चोख बंदोबस्त ठेवला। नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।